गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू टुडेज साइंस सेमिनार। विद्यार्थी मित्र हो, मी तुमचं सर्वांचं आजच्या तासामध्ये स्वागत करत आहे। आजच्या तासाला आपण सातव्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, धातू आणि अधातू। तर पहा की सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण तीन प्रकारामध्ये केलेलं आहे। मग मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारामध्ये केलेलं आहे? तर त्यामध्ये धातू, दुसरा अधातू आणि तिसरा म्हणजे धातू सदृश्य। असे या तीन प्रकारामध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक वस्तू आहेत कि त्या कोणत्या तरी धातू किंवा अधातूपासूनच तयार झालेल्या आहेत। म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक धातू आणि अधातू यांचा वापर करत असतो। तर जगातील सर्वच वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्य, संयुग किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहे। पण शास्त्रज्ञांनी या सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण साधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य यामध्ये केलेले आहे। मग आता आपण या प्रकरणामध्ये धातू आणि अधातू यामध्ये जो पहिला घटक आहे तो म्हणजे धातू। मग धातूमध्ये सोने, चांदी, लोखंड, तांबे, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम असे काही धातू आहेत आणि या धातूंना चकाकी असते, त्याचबरोबर ते कठीण असतात, त्याच्यापासून तार किंवा पत्रा बनवता येतो। धातू हे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात। धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन, त्यालाच आपण धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात। मग अशा प्रकारे हे जे धातू आहेत या धातूचे आपण आज भौतिक गुणधर्म अभ्यासणार आहोत। पण धातूंचे जे वेगवेगळे भौतिक गुणधर्म आहेत त्यामध्ये पहा अवस्था, दुसरा तेज किंवा चकाकी, तिसरा गुणधर्म आहे कठीणता, चौथा तन्यता, पाचवा वर्धनीयता, सहावा उष्णतेचे वहन, सातवा गुणधर्म विद्युत वहन, आठवा गुणधर्म घनता, नववा गुणधर्म द्रवणांक आणि उत्कलनांक आणि दहावा गुणधर्म आहे नाद्वयता। मग या सर्व गुणधर्मांचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूया। तर पहा जो पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे अवस्था, तर आपण फिजिकल स्टेट असंही म्हणतो। पण साधारणपणे किंवा सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायी अवस्थेमध्ये राहतात, पण आपोआप त्याला पारा आणि गॅलियम यासारखे जे धातू अपवाद आहेत ते कक्ष तापमानाला सुद्धा म्हणजेच सामान्य तापमानाला सुद्धा ते द्रव अवस्थेत असतात। त्यानंतर आता आपण जर आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या आई वडिलांबरोबर जर दवाखान्यामध्ये गेलो असेल आणि जर आपल्याला ताप भरलेला असेल, ताप आलेला असेल, अशा वेळेस डॉक्टर एक पहा काचेची कांडी आपल्या जिभेखाली धरायला देतात आणि काही वेळाने त्या काचेच्या कांडीमध्ये पाहतात। मग त्यामध्ये जो काळपट किंवा राखाडी रंगाचा एक ठिपका आपल्याला पाहायला मिळतो आणि तो म्हणजेच काय आहे, पार। त्यानंतर जो दुसरा गुणधर्म आहे तो म्हणजे तेज किंवा त्याला आपण चकाकी असंही म्हणतो। तर पहा आपल्या सर्वांच्या घरी असणारी जी तांब्याची भांडी आहे
या तांब्याच्या भांड्याला जर लिंबाने घासलं, त्याचबरोबर पाण्याने धुतलं, मग ती तांब्याची भांडी घासण्यापूर्वी आपण पाहायची आणि घासल्यानंतर पुन्हा पाण्याने धुतल्यानंतरही ते पाहायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं. मग नुकत्याच घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होत, म्हणजेच धातू हा तेजस्वी दिसतो, त्याचबरोबर धातूला चकाकी असते. येते का लक्षात? मग अशा प्रकारे हा धातूचा दुसरा गुणधर्म म्हणजेच कोणताही धातू असेल त्याला जर घासला किंवा कापला असेल तर त्याच्या ज्या ठिकाणी कापला जातो त्या ठिकाणी त्याला चकाकी आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा गुणधर्म म्हणजेच कठीणता. तर सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, ते मऊ नसतात. आता याला अपवाद आहे सोडियम व पोटॅशियम, हे जे धातू आहेत हे मऊ असतात आणि ते चाकूने सहजपणे कापता येतात. येते लक्षात? त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे तन्यता. मग तन्यता म्हणजे काय? तर धातूपासून बारीक तार तयार करणे किंवा तार बनवणे या क्रियेला किंवा यालाच किंवा या गुणधर्माला धातूची तन्यता असं म्हटलं जातं. तर पहा की सोने चांदी यासारखे जे धातू आहेत या धातूंपासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण दागिने तयार केलेले पाहत असतो. मग हे दागिने तयार करण्याकरिता त्या धातूंचे बारीक किंवा त्या धातूंपासून बारीक तारा तयार केल्या जात असतात. म्हणजेच अशा प्रकारे की धातूपासून बारीक तार तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे वर्धनीयता. मग आता आपण सोन्याचं उदाहरण पाहूया की सोन्याचे अनेक अलंकार आपण पाहिलेले आहेत आणि या सोन्यापासून पहा मंगळसूत्र, आता मंगळसूत्रामध्ये असणारे जे पदक आहे हे पदक त्या सोन्यापासूनच तयार झालेलं असतं, म्हणजेच त्या सोने या धातूला हातोडीने ठोकून त्याच्यापासून पत्र तयार केला जातो आणि त्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन्स कोरल्या जातात. पण अशा प्रकारे एखाद्या धातूपासून ठोकून पत्र तयार करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणायचं वर्धनीयता. पुढचा गुणधर्म आहे उष्णतेचे वहन. आता सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे की धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. तर आपण तांब्याची पट्टी जर पाहिली असेल किंवा एखादी लोखंडाची सळई पाहिली असेल, ती लोखंडाची सळई जर आपण हातात पकडून त्याचं एक टोक जर उष्णतेवर पकडलं तर काही वेळाने आपल्याला हातात पकडलेल्या दुसऱ्या टोकाचा चटका बसतो. याचाच अर्थ की त्या धातूमधून उष्णतेचे वहन सहजपणे होत असतं. आणखी एक उदाहरण पहा की आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या लाईटच्या तारा असतात किंवा लाईट फिटिंगमध्ये वापरलेल्या ज्या वायर असतात त्या वायरचं जर वेस्टर्न काढलं आपण, रबरी जर वेस्टर्न असतं ते जर काढलं तर त्यामध्ये आपल्याला बारीक बारीक पिवळ्या तारा पाहायला मिळतात आणि त्या तारा म्हणजेच कशाचे आहेत? तांब्याच्या तारा आहेत. मग अशा प्रकारे कोणताही धातू असेल, आता लोखंड घ्या, सोने घ्या, तांबे घ्या, त्याचबरोबर आपल्या घरगुती स्वयंपाकाची जी भांडी असतात त्या भांड्याचा जो पृष्ठभाग असतो तो आपल्याला पिवळसर असल्याचा पाहायला मिळतो, म्हणजेच तांब्यापासून तयार झालेला आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण अन्न शिजवतो, म्हणजेच
त्या भांड्यामध्ये सुद्धा उष्णतेचे वहन सहजासहजी होत असतं. मग अशा प्रकारे धातूमधून उष्णतेचे वहन होतं. पुढचा गुणधर्म आहे विद्युत वहन. आता पहा की विजेचा जे तारा आहे या तारा बनवण्यासाठी आपण पाहतो की ज्या लाईटसाठी पोलवर ज्या तारा असतात मोठमोठ्या अशा जाळ त्या अल्युमिनियम या धातूपासून तयार केलेल्या असतात. किंवा आपल्या घरामध्ये असणारे लाईट फिटिंगसाठी वापरलेले जे वायर असते त्या वायरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पिवळ्या छोट्या छोट्या अशा तारा पाहायला मिळतात आणि या तारा या तांब्याच्या असतात. मग अशा प्रकारे त्या तारामधून विजेचं वहन होत राहतं. मग अशा प्रकारे धातूमधून सुद्धा विद्युत वहन होत राहत असतं किंवा होत आहे. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे घनता. आता पहा की धातूची जी घनता आहे ती घनता जास्त असते. याला आपण सोडियम पोटॅशियम आणि लिथियम या धातूंची घनता पाण्यापेक्षा सुद्धा कमी असते. लिथियमची घनता 0.53 ग्रॅम पर सेल्सियस इतकी आहे. मग अशा प्रकारे धातू हे सर्वसाधारणपणे धातूंची घनता जास्त असते. त्यानंतर पुढचा गुणधर्म द्रवणांक व आणि उत्कलनांक आहे. तर पहा सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे जास्त असतात. याला एक काही अपवाद आहे. यामध्ये HG, Ga Na म्हणजे सोडियम के पोटॅशियम HG म्हणजे चांदी. पण अशा प्रकारचे काही धातू याला अपवाद आहेत. आणि त्यानंतरचा गुणधर्म म्हणजे नादग्रहिता. आता नादग्रहिता म्हणजे जर धातू जर आपटला तर त्यातून विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होतो. जेव्हा धातूवर जर आपण मारलं हातोडीनं मारलं किंवा एखाद्या वस्तूने जर मारलं तर त्याच्यामधून आवाज निघतो. आता आपली शाळेची घंटाच पहा. ती शाळेच्या घंटामध्ये आतमध्ये एक बेल असते आणि बाहेरून जे असतं त्याला ते वाजवण्यासाठी मग ते वाजवलं की त्यातून आवाज तयार होतो. मग अशा प्रकारे धातू हे नादमय असतात. तर हे सर्व आपण जे गुणधर्म आहे अभ्यासले हे सर्व गुणधर्म हे धातूंचे होते. आणि राहिलेला जो घटक आहे यातील तो आपण नंतरच्या तासाला अभ्यासू. धन्यवाद.